समुद्रातली कोळंबी आहे. फायनली आपण आलो होते रत्नागिरी मधील फेमस मिरकरवाडा जेटीला. मागे सगळ्या बोटीच बोटी लागल्या आणि बोटीमधून ताजी ताजी मच्छी बाहेर येते. आपण दाखवतो. सो तुम्ही बघू शकता केवढी सगळी मच्छी आहे बघा. या बोटीतून सगळी मच्छी बाहेर येते आणि तिकडे टबमध्ये भरली जाते आणि गाड्या अशा जवळजवळ पार्क केल्या. राईट साईडने जाऊया. बांगडे बघा ताजे ताजे फुलन बांगडेच बांगडे. इकडे पण बांगडे अजून पण छोटी मोठी मच्छी बरीच आहे ते बघा. तिकडे तर फुल बोट भरून बांगडे. खाली ते सॉर्ट आउट करतात ॲक्च्युली. आता भरपूर मोठी ही ॲक्च्युली फिश मार्केट आहे जेट्टी म्हणा. आता आपण पुढे पुढे जाऊया आणि बघूया काय काय मच्छी मिळते ती. काय विराज काय बघतोय? अरे हा अरे हे बघा जुनी बोट असणार मला असं वाटतं त्यांनी ती मोडून टाकली असणार असेल. बघा तिकडे हात दाखवायला. तर चला आता पुढे जाऊया आपण. भरपूर मोठं मार्केट आहे आणि ऍक्च्युअली मार्केट पुढे आहे. एकदम फ्रेश मच्छी भेटणार आता. ती जेटी मधून काढतात बघा. यस यस बोटी मधून काढतात. चांगलीच मच्छी भेटणार आपल्याला आज आणि मजा येणार आहे. प्रश्न आला ऍक्च्युअली गावठी कोंबडा खायचं की मच्छी खायची. कन्फ्युजन आहे सातवलीला. दुपारी गावठी कोंबडा खाऊ संध्याकाळ पण मच्छी मच्छी खाऊ. ओके बघा बांगडे तर भरपूरच आहेत. फुलन बांगडे सगळे क्रेट भरूनच आहे. छोटी छोटी मच्छी वेगवेगळी. तर मला दिसत नाही तुम्हीच सांगा काय होतं ते. आणि सगळ्या बोटी आहेत ना त्याच्यामध्ये एक डिझेलचा वास येतो. ज्यांना सहन होतो त्यांना सहन होतो. त्यांना नाही सहन होत ना त्यांना वोमिट सारखं होतं. ओके इकडे आता मच्छी मार्केट पण सुरू झालं. तर इकडे आता सगळे सेल करायला बसलेले आहेत. बघूया आता आपण काय घ्यायचं ते. कशी सुरमई आहे बघूया किलोने आपल्याला कळेल. सुरमई पापलेट बांगडा इकडे हलवा आहे. इकडे बघा मस्त मोठी सुरमई आहे. भले मोठी सुरमई. काय घ्यायचं आहे बघा. बघा तिकडे सुरमई कापतात ताई. सुरमई कटिंग चाललंय. सगळ्यात मोठं मार्केट आहे. समुद्रातली कोळंबी आहे प्रॉन्स. समुद्रातले प्रॉन्स तुम्हाला म्हणतो नाही असे रेणवी आहे. आणि तिकडे बोंबिल. तिकडे बघा केवढा मोठा हलवा आहे. मच्छी सुरमई. इकडे बघा मोठमोठी सुरमई. पापलेट 1800 रुपयाची. फुल मच्छी मार्केट. गर्दी 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 झालेली आहे. बघा इकडे आपली मला माकुल बोलतो. माकुल माकुळ आहे बघा. इकडे 400 रुपये किलोला खेकडे बघा. फुल ऑन मोठा मच्छी मार्केट आहे आणि मोठीच मोठी लागलेली आहे. तुम्हाला चॉईस आहे जसे गेलो. इकडे प्रॉन्स भरपूर आहे. इकडे पण सुरमई चांगली. बाबा इकडे आहे राहित मित्र आमचा. हा राहित मित्र क्रिकेट कॉमेंट्री. तीन पापलेट दिल्यात आम्हाला. बघा आणि थोडे प्रॉन्स आणि आमच्याकडे कोंबडी तर आहेच तुम्हाला बोललो. सो बघा भरपूर मच्छी. ही सुरमई आहे ना ही 500 रुपये किलो आहे आणि ही 700 रुपये किलो आहे. सुरमई बघा चांगली आहे. बघा आता पॉपलेट कट करून घेऊया आपण छानपैकी. आपलं भाऊ जास्त खात नाही. सुजील भाऊ चिकन जास्त खातात. काय प्रगत प्रगत लोके. इकडे सगळे आपले राहितचे सगळे फ्रेंड आहेत. हे सगळे राहित सोलकरचे क्रिकेट कॉमेंटेटर. राहितचेच बोलत होतो फोनवरती. चला आमचा पॉपलेट तर घेऊन झालेला आहे. बाकी आमच्याकडे कोंबडी आहे गावठी कोंबडी. आणि बघा मोठी जेटी आहे. तुम्ही इकडे या आरामात फिश मार्केट खायला. गायत्री होमस्टे. गायत्री. ओके सो बघा आता 80 बोललो. 80 कट करून दिले आणि यांचा जो मार्केट आहे ना तो सकाळी 7 भरतो. तुम्हाला होलसेल मार्केट जर एक्सपिरियन्स करायचं असेल ना सकाळी 7 या. आणि नंतर मग आता रिटेल मार्केट आहे. तुम्ही रिटेल मार्केटला आता येऊ शकता. तुम्हाला तर छोटी मोठी मच्छी घ्यायची आहे. तशी आता आम्हाला आता फक्त पॉपलेट घ्यायचं होतं. जास्त घ्यायचं नव्हतं. तर आता आमचं पॉपलेट तर घेऊन झालेलं आहे. आता आणि आता पुढे निघूया आपण. बघा आता इंस्टाग्राम फोटो. सो आता ताईंकडून पॉपलेट घेऊन झालेलं आहे. सुरमई 500-700 रुपये किलो आहे. हो येतो येतोय. राईडला घेऊन येतो नेक्स्ट टाइम. बोंबेल रावस बघा. बघा इकडे मासा. याचं नाव काय? गेजल. गेजल मासा. मी तर कधी खाल्ला नाही गेजल मासा. हा टुना सारखा. सो ऍक्च्युली तर हे सगळं रिटेल मार्केट आहे. तर तुम्हाला
होलसेल मार्केट जर एक्सपिरियन्स करायचं तर सकाळी लवकर यावं लागणार तुम्हाला, तिकडे वगैरे आहे ते. आणि बघा अशी डायरेक्ट गाड्या आतमध्ये जातात जेटीवरती, म्हणजे बोटीतून माल काढून मग परता येतो. भरपूर चिक्कार बोटी आहे तिकडे. बघा हा इकडे आहे तो मोडूसा माझा आणि हा जो एक पीस आहे 800 रुपये. चवीला चांगला असतो, हा चवीला चांगला असतो. आणि मागची जी ना यूट्यूब जर्नी जी सुरुवात झाली ना ती सगळी ना फिश मार्केट थ्रू झाली. मी मुंबईमधले ऑलमोस्ट सगळे फिश मार्केट कवर केलेले आणि त्यानंतर मग महाराष्ट्रातले फिश मार्केट कवर करायला लागलो. पण मला असं वाटतं ना की मिरकरवाडा जेटीमधले जे फिशर मार आहेत ना ते सगळ्यात ना यूट्यूब फ्रेंडली आहेत. कारण मी जेव्हा मुंबईमध्ये शूट करायचो इनिशियल डेजला त्यावेळी ना खूप रेझिस्टन्स होता, अरे आम्हाला शूट नका करू, इथे शूट नका करू, हे ते मला ते रिझन कधीच नाही कळलं की ते एवढं ऑब्जेक्शन का घेतात. कारण आय अंडरस्टँड लेडीज असतात, पण यूट्यूबरना नेहमी काळजी घेऊन शूट करतो की बाबा लेडीजना कुठे रॉंगली एक्सपोज नाही केलं जाणार. आणि माशांवरती जास्त फोकस असतो आणि माशांच्या रेटवरती. आणि इकडे मी तुम्ही म्हणाल ना आता त्या ताई होत्या किंवा बाकीचे ज्यांना पण आम्ही विचारतो आहे ना की फिशबद्दल, फिशच्या रेटबद्दल, फिशच्या नावाबद्दल, तर खूप फ्रेंडली आहेत एकदम. ओके, आणि खूप चांगली इन्फॉर्मेशन देतात. मला असं वाटतं हे आपल्या कम्युनिटीला, म्हणजे मी पण एक फिशरमॅनच आहे, माझे वडील तर फिशरमॅनच होते, आयुष्यभर त्यांनी फिशिंगच केली सकाळपासून उठल्यापासून रापणीपर्यंत. तर एक कळलं पाहिजे की लाईक दिस इज अ व्हेरी गुड मार्केटिंग प्लॅटफॉर्म फॉर फिशिंग कम्युनिटी. आज इकडे येऊन व्हिडिओ बनवला तर त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मिरकरवाडा जेटीचंच प्रमोशन होणार आहे. आणि बघा मस्तपैकी मागे बोटी छानपैकी, आणि आता मासे पण घेतले आहेत तर चला आता भूक लागायला लागलेली आहे ऑलरेडी. आपल्याला मस्तपैकी गावठी कोंबडा तर आहेच, आणि त्याच्याशिवाय सुशील भवनसाठी मस्तपैकी आपण घेतली आहे ती आपली फिश, म्हणजे पापलेट घेतलं आहे त्यांच्यासाठी, त्यांना टेस्ट करायचं आहे म्हणून. तर चला आता पटापट निघूया ते सातवलीला जायला, जास्त वेळ नको काढूया. हे बघा आता आपण रत्नागिरीहून निघालेलो आहोत, सातवलीकडे प्रवास सुरू झालेला. एक तासापर्यंतचा प्रवास आहे, तासापर्यंत आपण पोहोचून जाऊ. इकडे बघला आपला पहाटे समुद्र किनारा, लाईट हाऊस आहे, सुरूची झाड. आणि इकडे सांगत होता मला विराज की इकडे कुठेतरी एक मटन भाकरी मिळते ना. मटन भाकरी, ओके, रस्सा भाकरी. रस्सा भाकरी म्हणजे मटणाचा रस्सा असतो, फक्त रस्सा आणि भाकरी असते गरमागरम. ती कुठे भेटते विराज? वरती जो एक घाट, थोडासा घाट आहे तो चढून गेल्यानंतर वरतीच आहे. अच्छा, आपला मुंबई गोवा कोस्टल हायवे त्याच्यावरून चाललोय आपण. पूर्वीया रस्त्याने मी खूप जायचो. लेफ्ट साइड ला नारळाचं झाड बघतोय, रत्नागिरीतलं संशोधन केंद्र आहे नारळाचं सर्वात मोठं. अच्छा, बरोबर. नारळांच्या वेगवेगळ्या प्रकार जाती तयार केल्या जातात तिकडे. हे बघा या साइडला बघाल तर पूर्ण नारळांचं झाड आहे. यस यस, बघा नर्सरीच आहे एक पकडा. हा नर्सरी छोटी, पण इकडे तुम्हाला पाहिजे असेल तर आधी रजिस्टर करावं लागतं. करावं लागतं, तिकडे खूप डिमांड आहे. आणि बघा आता आपण आहोत पावस मध्ये, आणि पावस मध्ये हे नवलाई देवीचं मंदिर बघा किती छान आहे. पूर्ण चिरनमध्ये मंदिर आहे बघा, काम चालू आहे वाटतं. बघा काय सुंदर बनवतात बघा. वाव आहे बघा, आतमध्ये कामच चालू आहे सगळं. वाव छानच आहे एकदम. चिरातलं मंदिर कधी पण छान वाटतं. हे असं मी गणपती पुळेला पण बघितलेलं. वाव, येऊ आपण मंदिराचं काम कम्प्लीट झाल्यावर दर्शनाला. आता चला बघा, हे मावळंगी गावात आलेलो. आणि बघा ना काय सुंदर सुपारीची लागवड केली आहे बघा, एकदम घन लागवड आहे. इकडे आपले माड आणि प्रवास चालू आहे. आणि बघा आंब्यामध्ये मेहनत किती असते ना, आता ती तुम्ही इथे बघू शकता. जे ना दूर वर पर्यंत नजर जाते पर्यंत ही सगळी हापूस आंब्याची लागवड आहे. आणि किती खड्डे मारले आहेत बघा, घन लागवड केली आहे हापूस आंब्याची. आणि बघा प्रत्येकाला ड्रीप इरिगेशन केलेलं आहे, त्यामुळे पाणी जात आहे प्रत्येकाला. आणि छोटी छोटी रोपं आहेत, मला वाटतं ही एका वर्षाचीच रोपं आहेत सगळी, किंवा त्याच्यापेक्षा पण छोटी. आणि बघा पुढची रोपं जरा मोठी आहे. हे सगळं असं एवढी सगळी मेहनत करावी लागते लहानपणापासून, तेव्हा झाडं मोठी होतात आणि मग तुम्हाला आंबे मिळतात. प्रचंड मेहनत आहे आंब्याच्या धंद्यामध्ये, पण जो मेहनत करतो त्याला पैसा पण आहे. नमस्कार, आता आपण पोहोचलो ते रत्नागिरीमधील सातिवली गावामध्ये, म्हणजे विराजच्या गावाला. आणि आजचा व्हिडिओ आय होप सो तुम्हाला आवडला असेल. ओके, मस्तपैकी छान ट्रॅव्हल झालं धुक्यामधून आणि मिरकरवाडा जेटीमधून, म्हणजे तिकडच्या फिश मार्केटमधून आपण मस्तपैकी फिश पण घेतले. आणि खूप छान प्रवास करत करत आपण पोहोचलो ते सातिवली गावामध्ये. आज आता ना विराजची आई बनवते ना ती म्हणजे गावठी कोंबडा. त्या गावठी कोंबड्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. पण आता हा व्लॉग इथपर्यंत जर आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.